भाजपकडून सोलापूर लोकसभेसाठी इच्छुक असलेले दिलीप शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत बाहेरून आयात केलेले राम सातपुते यांना बदला आणि स्थानिक उमेदवार द्या अशी मागणी केली आहे. माढ्याचा भाजप उमेदवारानंतर आता सोलापूरच्या भाजपचा उमेदवार राम सातपुते यांना बदलण्याची मागणी भाजपचे कार्यकर्ते तथा सोलापूर लोकसभा इच्छुक उमेदवार दिलीप शिंदे यांनी केली आहे. सोलापूर लोकसभेसाठी भाजपकडून 19 स्थानिक उमेदवार इच्छुक असताना राम सातपुते हे बाहेरून उमेदवार आयात केल्याने याचा मोठा परिणाम निवडणुकीवर होऊ शकतो. त्यामुळे बदला आणि इच्छुक 19 उमेदवारांपैकी कोणालाही उमेदवारी द्या अशी मागणी होत आहे. भाजपातील काही मंडळी ही वरिष्ठांची दिशाभूल करत आहेत. भाजपचे हे विजयाचे सीट असताना काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांना विजयी करण्यासाठी काहींनी हा घाट घातल्याचा आरोप भाजप कार्यकर्ते तथा इच्छुक उमेदवार दिलीप शिंदे यांनी केलाय. मी दिलीप शिंदे, भारतीय जनता पार्टीचा 1990 पासून प्रमोदजी महाजन वल्ल्यासाहेब सोबतचे सोलापूरचा स्थानिक कार्यकर्ता आहे. सोलापूरची लोकसभेची निवडणूक सध्या सुरू आहे. भारतीय जनता पार्टीने उमेदवार देण्यासंदर्भात ज्या ज्या भूमिका बजावल्या त्यात आम्ही त्यांचं स्वागतच केलेलं आहे. आणि उमेदवारी देताना मात्र जे स्थानिक उमेदवार सोलापूरकरांना हवा होता, भारतीय जनता पार्टीच्या हर एक कार्यकर्त्यांनी, स्थानिक नेत्यांनी, पदाधिकाऱ्यांनी, आमदारांनी, सोलापूरच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी सगळ्यांनी आक्रोश व्यक्त केला होता की आम्हाला सोलापूरचा उमेदवार द्या म्हणून. स्थानिक उमेदवार द्या, सोलापूरचा स्थानिक उमेदवार द्या. मात्र त्या मागणीकडे सगळ्यांनी दुर्लक्ष केले आणि इथं बाहेर जिल्ह्यातील बीडचे राम सातपुते यांना माळशिरस, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यामध्ये विधानसभा लढवायला सांगण्यात आली होती. आमचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी मोठ्या मनानं, दिलदार मनानं सोलापूरकरांचं एक हेच आहे की ना स्वीकारण्याची, एखाद्यांना म्हणजे मदत करण्याची, त्या पद्धतीने दादांनी त्यांना स्वीकारलं, आमदार केलं. या 5 वर्षामध्ये राम सातपुते यांनी आपल्या जिल्ह्यामध्ये जाऊन त्यांनी त्यांचं बस्थान बसवायला पाहिजे होतं. तसं न करता त्यांनी परत आता माळशिरस विधानसभा संपली की ते आता सोलापूर लोकसभेला त्यांनी इच्छुक झाले आणि त्यांना तिकीट देण्यात आलं. आता ते भविष्यात काय करतील की सोलापूर लोकसभा येणाऱ्या 5 वर्षाच्या पंचवर्षीय निवडणुकीमध्ये पुढच्या ते परत आता लातूर विधानसभेला मागतील, लोकसभेला मागतील. हे पुढे ते थांबणार आहे का नाही? मंत्र्याला मंत्री, आमदाराला आमदार, खासदाराला खासदार, सामान्य कर्त्याचे कार्यकर्त्याचे कधीतरी कोणता दखल घेणार आहे का नाही? सोलापूरमध्ये, सोलापूरमधून जे मुलाखत, सोलापूरमध्ये ज्या मुलाखती व्हायला हव्या होत्या, एक यादी म्हणजे त्यांनी टाईम टेबल ठरवायला पाहिजे होतं की या तारखेपर्यंत अर्ज करा लोकसभेचे उमेदवार भारतीय जनता पार्टीकडं. तसं काय टाईम टेबल ठरवण्यात आलं नाही. उमेदवारी ज्या जे उमेदवार होते त्यांच्या इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या नाहीत. थेट उमेदवार लादला गेला सोलापूरवर. राम सातपुते यांचा एक पार्टीकडं साधा एखादा अर्ज नाही आहे. आणि त्यांचं आम्हाला सांगितलं जातं की सगळ्यांना की आम्ही जेव्हा नेत्याकडे विचारलं गेलो की साहेब सोलापूरचा स्थानिक उमेदवार द्या, मी पण आहे असं सगळ्यांनी म्हटल्यानंतर त्यांचं एकच म्हणणं आलं, उत्तर सर्वेमध्ये नाव आहे का तुमचं? सर्वेमध्ये नाव आलं असेल तर 100% होऊन जाईल. सर्वेचा आम्हाला पुढं करण्यात आलं. राम सातपुते यांनी साध्या पार्टीचा सोलापूरच्या भाजप कार्यालयामध्ये